भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ लोणी खुर्द येथे मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तेथील मराठा तसेच दलित समाजावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भीमा कोरेगाव दंगलित मराठा आणि दलित समाजावर जो प्राणघातक हल्ले करण्यात आले तसेच त्या हल्ल्यात काही मराठा तरुणांचा बळी गेला. काही समाजकंटकांनी भगव्या झेंड्याचा अवमान केला. छत्रपतींची प्रतिमा असलेल्या गाड्यांची नासधूस तसेच हिंदू देवदेवतांची विटंबना आणि सोशल मीडियावर मराठा समाजाबद्दल शिवीगाळ तसेच गैरवापर करणाऱ्या गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जो हिंदू बांधवावरती जो अन्याय अत्याचार झाला त्या निषेधार्थ या लोणी येथे रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहे, मराठा युवकांची हत्या, भगव्या झेंड्याचा अवमान, छत्रपतीच्या प्रतिमे झालेले गाड्यांचे नासधूस, मराठा समाजावर घरावर दगडफेक, हिंदुत्व देवदेवतेची विडंबना, व्हॉट्सअपवर फेसबुकवर शिवीगाळ करणे, अशा या धर्म मारतांडांना सजा झाली पाहिजे. म्हणजे ह्या हिंदुस्थानामध्ये परत असे उद्रेक घडणार नाही, रयत शांततेने नांदेल, परत छत्रपती शिवाजी राजांचं राज्य येईल. म्हणून आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करून या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे. या रास्ता रोकत वैजापूर तालुक्यातील तसेच लोणी खुर्दच्या आसपासच्या गावातील मराठा युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्याकडे देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये अजय पाटील साळुंके, संतोष निकम, सोमनाथ मोरे, पोपट साळुंके, संतोष गोडे, दीपक ठोंबरे, सागर गायके, प्रभाकर कोकाटे, योगेश चौबे, रोहित साळुंके, गणेश भागीनाथ साळुंके, निलेश कदम, योगेश साळुंके, गणेश पवार, ज्ञानेश्वर छगनराव गोरे, अंकुश साळुंके, प्रवीण सुरेशे आदींची नावे होती.